22 सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या जवळुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपळा गावामध्ये आम्हाला एक अर्धवट जळलेल्या अवस्थेतली एक डेड बॉडी मिळून आली होती. वाशिम जिल्ह्यातील जवळका हद्दीतील पिंपळा येथील अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळालेल्या अज्ञात इसमाच्या खुनाचे गुढ पोलिसांनी उकलले असून पोलिसांनी दुसऱ्या खुनाचा तपास यशस्वीरित्या केला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. घडले असे की दिनांक 22 सप्टेंबर रोजी बोर्डी शिवारातील एका विहिरीत पोलिसांना अर्धवट जळालेल्या स्थितीत पांढऱ्या पोत्यात अज्ञात इसमाचे प्रेत मिळाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगात फिरवली. एका खबरीद्वारे मिळालेल्या माहितीनुसार बोर्डी गावातील रामदास चव्हाण नामक इसम 4-5 दिवसापासून गावात दिसून येत नसल्याचे पोलिसांना कळाले. ही माहिती मिळताच पांगरी नवघरे येथून वैभव पांडुरंग नवघरे व बोर्डी येथून सुरेश बळीराम चव्हाण यांना पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती ताब्यात घेतलेल्या सुरेश बळीराम चव्हाण याने गुन्ह्याची कबुली दिली. मयत रामदास पिराजी चव्हाण हा सुरेश चव्हाणचा चुलता होता. सुरेश चव्हाण, त्याचा भाऊ नारायण चव्हाण, मेवणा वैभव नवघरे, दाजी दिलीप नखाते यांनी मिळून मयत सुरेश चव्हाण याला काठीने मारून चराडने गळा आवळून जीवे ठार मारले व प्रेतास पांढऱ्या पोत्यात घालून बोर्डी येथील विहिरीत टाकून दिले. प्रेत विहिरीतून काढून पंचनामा केला. प्रेताची गावकऱ्यांनी ओळख पटवून दिली. प्रेत मालेगाव येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले. सरकारतर्फे पोवा विलास ताजने यांनी जवळका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून कलम 302-201-34 प्रमाणे गुन्हा नोंदला गेला. गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे, पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, जाधव मोहनकर, गोरे, गावंडे, नंदकुल, राजगुरू, सुनील पवार, विलास ताजने, संजय शकील व त्यांच्या सहकार्यांनी केला. 22 सप्टेंबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या जवळका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत पिंपळा गावामध्ये आम्हाला एक अर्धवट जळलेल्या अवस्थेतली एक डेड बॉडी मिळून आली होती. ह्या डेड बॉडीची ओळख अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे. आम्ही काही थोडे फोटोशॉपिंगचे तंत्रज्ञान वापरून तो मृतदेह कशा प्रकारचा असेल याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न या फोटोच्या मार्फत केला आहे. ह्या डेड बॉडीची ओळख पटवण्यासाठी आणि त्यामागची कहाणी जाणून घेण्यासाठी जेव्हा आमची सागुशाची टीम प्रयत्न करत होती तेव्हा ह्या प्रयत्न करता करता जवळका पोलीस स्टेशनच्या हद्दीतच बोर्डी नावाचे गाव आहे तेथील रामदास चव्हाण नावाचा एक माणूस गेल्या 4-5 दिवसापासून सापडून येत नाही अशा पद्धतीची गुप्त माहिती त्यांना कळाली. त्या अनुषंगाने त्यांनी तेथील गावातील 2 संशयितांना उचलले, त्यांची विचारपूस केली, त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी एक मर्डर केल्याची कबुली दिली आणि त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार गावातील जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्यांनी त्यांच्या सख्या काकाला त्याचा गळा आवळून त्याचं मर्डर केला आणि त्याला त्याचं प्रेत बांधून मोठे मोठे दगड बांधून ते प्रेत विहिरीमध्ये टाकल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानुसार रात्रभर संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापनाची टीम, त्यांचे दीपक सदाफळे, आमची स्थागुशाचे अधिकारी कर्मचारी, जवळका पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांची सर्व टीम रात्रभर कार्यरत होती व त्यांनी त्या 30 फूट विहिरीतून हा जो रामदास चव्हाण आहे त्याची डेड बॉडी त्यांनी बाहेर काढली. अशा पद्धतीने आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना अटक केलेली आहे. 2 आरोपी अजून फरार आहेत, त्यांना सुद्धा लवकरच अटक करण्यात येईल. तसेच ही जी मुदलातली डेड बॉडी आहे जिची ओळख अजून पटलेली नाही आहे तिची ओळख सुद्धा पटवण्याचा प्रयत्न आम्ही अतिशय कसोशीने करत आहोत.